असा असणारा रावण त्यानं शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं. ओम केशवायन मा माधवायन मा गोविंदन मा त्रिविक्रमायन मा मधुसूदनायन मा स्वप्रकाश महादेव सर्वादस्ति निरापा सभ्यभ्यम तरम ज्योतिर्दीपोयम प्रतिगृहीतम दीपेची पूजा केली. समुद्र अवस्थे देवी परवस्तन मंडले विष्णुपती नमस्तु मे पाच वर्षम क्षमश्वम भूमीची पूजा केली आणि स्तवन करायला सुरुवात केली, पूजा सुरू केली. आणि या ठिकाणी लिंगाष्टकं म्हणायला सुरुवात केली रावणानं. ब्रह्म मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भसित सुशोभित लिंगम जनमज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. कामदहन करुणाकर लिंगम रावण दर्प निवारक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ओम. शुद्ध सुगंध सुलेपित लिंगम कारण लिंगम सिद्ध सुरासुर वंदित लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. देवगणावलि सेवित लिंगम अवविवरधन कारण लिंगम दिनकर कोटि प्रभाकर लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ओम नमः. अष्टदलय परिवेष्टित लिंगम सर्व समुद्भव कारण लिंगम अष्टदरिद्र तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ओम नमः. सुरगुरु सुरवर पूजित लिंगम सुरवन पुष्प समर्चित लिंगम परात्पर तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ओम नमः शिवाय ओम जय मंगलम जनम पार्वतीपति शिव हर हर महादेव हर हर. रावणानं अशी पूजा केली, अशी पूजा मांडली, साक्षात शंकर पार्वती पुण्यात उभं केली. कुणाच्या? रामाच्या. प्रभू रामचंद्रांना तर समाधी लागल्या. तुझ्या नामाची समाधी कृपा निधी मद द्यावी. रामाला हलवलं रावणानं. अहो पूजा संपल्या, पुण्यात कोण आहे बघा. माग साक्षात शंकर पार्वती. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, देवा मी निघालील मोहीम माझी यशस्वी निघा होऊ दे आणि विजय प्राप्त होऊ दे. शंकरानं आशीर्वाद दिला तथास्त. दक्षिणा घेतली न रावण निघून आला. दुश्मन आहेत का दोघ जण? आहेत का? राक्षस आहे की नाही रावण? दक्षिणा घेतली.
परत आलं.